फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज रात्री 8:30 मेसीची अर्जेंटिना आणि एम्बापेची फ्रान्स एकमेकांना भिडणार आहेत. लुसेल स्टेडियमवर हा अंतिम फेरीचा थरार रंगणार आहे. या दोन्ही टीम्सनी आधी प्रत्येकी 2 विश्वचषक जिंकण्याची किमया साधली आहे. फ्रान्स हा गतविजेता आहे तर अर्जेंटिनाने स्टार फुटबॉलर मॅराडोनाच्या उपस्थितीत याआधी 1986 वर्ल्ड कप पटकावलेला होता. मेसीचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो, त्यामुळे त्याला विनिंग सेंड ऑफ देण्याचा अर्जेंटिनाचा प्रयत्न असणार आहे. तर गतवेळी विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या फ्रान्सला ही कामगिरी पुन्हा एकदा करायची आहे, त्यामुळे त्यांची टीमही जीवाचं रान करेल यात शंका नाही. त्यामुळे फुटबॉल प्रेमींना एका थरारक सामन्याची अपेक्षा आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम 4 संघांची चांगलीच चांदी होणार आहे. कोणत्या संघाला किती रक्कम मिळेल बघूया. विजेता संघ 347 कोटी रुपयांचा मानकरी ठरेल. उपविजेत्या संघाला मिळतील 248 कोटी रुपये. तिसऱ्या स्थानावरील संघ जो आता निश्चित झालेला आहे, कारण तिसऱ्या स्थानाची मॅच झालेली आहे, क्रोएशिया जिंकली ती मॅच आणि त्यामुळे 223 कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. तर चौथ्या स्थानावरील संघ अर्थातच मोरोक्को राहिला, 206 कोटी रुपयांचं इनाम त्यांना मिळणार आहे. इकडे अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन टीम्स फायनलमध्ये आलेल्या आहेत. त्यांचा फायनलपर्यंत अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास कसा राहिलाय पाहूया. फ्रान्सचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, गटफेरीमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांनी 4-1 पराभूत केलं, तर डेन्मार्कवर त्यांनी 2-1 विजय मिळवला. ट्युनिशियाकडनं मात्र त्यांना 1-0 पराभव पत्करावा लागला. उपउपांत्यपूर्व फेरीत मग पोलंडला त्यांनी 3-1 अशी धूळ चारली. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडवर 2-1 विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत मोरोक्कोला 2-0 अशा फरकाने त्यांनी पराभूत केलं आणि फायनल गाठली. आता अर्जेंटिना अंतिम फेरीपर्यंत कशाप्रकारे पोहोचली आपण पाहूया. सौदी अरेबियाकडनं पहिल्याच सामन्यात त्यांना 2-1 पराभव पत्करावा लागला होता. एक खळबळजनक निकाल नोंदवण्यात आलेला होता, पण त्यानंतर अर्जेंटिनाने कमाल करून दाखवली. 2-0 मेक्सिकोवरचा विजय, मग 2-0 पोलंडवरचा विजय, 2-1 ऑस्ट्रेलियावर त्यांनी मात केली उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये. उपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआउटमध्ये त्यांनी विजय मिळवला, तर उपांत्य फेरीत क्रोएशियावर त्यांनी 3-0 मात केली आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. काही मिनिटांमध्येच आता अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोघांमध्ये ही फायनल रंगणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.